आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चेतन, तू इथे काय करतोय? तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. मला काहीही बोलायचं नाहीये तुझ्याशी. नाही, जेव्हा बोलायचं होतं मला नेलायचं होतं तेव्हा नाही आलास. बाबांचे पैसे घेऊन निघून गेलास. कसले पैसे अमृता? मी कसले पैसे घेतले? तुझा काहीतरी गैरसमज होता अमृता. बघ, माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये. माझ्याशी काहीही बोलू नकोस आणि मला भेटायचा तर प्रयत्न अजिबात करू नकोस. चेतन, माझं आयुष्य खूप सुरळीत चाललंय. मला माझं पास्ट पुन्हा पुन्हा माझ्या समोर आलेलं नको. माझा नवरा इकडेच आहे, त्यामुळे निघ तू. प्लीज जा. अमृता, काय झालं? अरे काही नाही, ते पत्ता विचारत होते. मला सांगता नाही आला ना. तुम्ही प्लीज दुसऱ्या कोणाला तरी विचारा, मला माहित नाही. आपण निघूया का? हो अगं, त्यांचे पैसे देऊ देत. पाणी आण. हॅलो. हा साहेब बोला. हो, आमच्याकडे सगळे फ्रुट्स आहेत. अच्छा, तुम्ही मला लिस्ट पाठवून द्या ना. हो हो, तुम्ही लिस्ट पाठवून द्या, मी तुम्हाला रेट पाठवतो. मग मला कळवा. हो हो, सांगा मला. ठीक, बर. हाँ कांडेकर साहेब बोला, काय ऑर्डर आहे? हो, लग्नासाठी सगळ्या भाज्या मिळतील आमच्याकडे, तुम्हाला तर माहित आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला लिस्ट पाठवून द्या, मी तुम्हाला रेट पण कमी करून देतो, मग तर चालेल. हो हो, मोबाईलवर पाठवून द्या लिस्ट. बर बर. अहो, आधी जेवण तरी घ्या, नंतर बघा ते. अगं आज काय झालं माहित नाही, एवढे ऑर्डर्स येत आहेत ना, एक एक घे बघ. अरे बाबा समीर, माझ्या सुनेचा पायगुण आहे. श्रीमंत घरची आहे ना बाबा ती, मग नाही तर तुझी बायको. जेव्हापासनं घरी आली ना, आपल्या घराची आणि तुझ्या धंद्याची सगळी वाताहातच सुरू होती. नाही बाई, पण माझ्या सुनेच्या पायगुणानी या सगळ्याला चाप बसला बघ आता. हा, धाकटी सून माझी आई सगळी आता भरभराटच होणार तिच्या पायगुणानी. नाकर्तीच्या पावलांनी घराला पडलं खिंडार, सोन्याच्या पावलांनी माझी धाकटी सून आली बाई. उघडलं सुखाचं भांडार, तसं आहे ते सगळं समीर. बघ आता तिच्या पायगुणानी सगळी भरभराट होती का नाही. अच्छा, म्हणजे मी जे काही एवढी वर्ष मेहनत केली, सगळं कमवलं, ते सगळं शून्य. या घरात जे काही आलंय ते तुझ्या नवीन सुनेमुळेच. माझं काहीच नाही ना. भुवी, उद्यापासून मी घरी जेवायला येणार नाही.
तू दुकानावर डबा कुणाकडून तरी पाठवायचा, तिकडे मी निवांत जेवेन, इथे मला कोणाची बडबड ऐकायची नाही. अहो तुम्ही असं काय करताय, तुम्ही दुपारी जेवायला घरी येतात तेवढाच त्याचा निवांत वेळ मिळतो तुम्हाला, आणि आता दुकानात जेवायला लागल्यावर तिकडे सतत कस्टमर्स येतात ना, तुम्ही त्यांच्या समोर जेवणार आहात का? हो जेवेन मी तिकडेच जेवेन. ज्यांच्यासाठी राबतोय तेच जर मला ऐकवणार असतील तर इथे जेवण्यात काय अर्थ आहे, मी तिकडेच जेवेन. समीर काय बोलतोय तू, मी जे काय बोलले स्वतःवर का ओढवून घेतोस बाळा? अरे मी अमृताबद्दल सांगत होते. हो तू तुझ्या नवीन सुनेचं कौतुक मला ऐकवत होतीस, तिचं कौतुक करत राहा, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण ती या घरात यायच्या आधीपासून मी तुझ्यासाठी या घरासाठी राबतोय आणि या पुढेही राबत राहीन, ते तुला लक्षात ठेवायचं आहे की नाही हे तुझं तू ठरव. अरे बघितलं, मी म्हणून तुम्हाला सांगत होते त्यांचा स्वाभिमान दुखावला जाईल असं काहीही बोलू नका. थोबाड बंद ठेवायचा, बंद एकदम. स्वतःच्या बापासारखं मास्तर होऊन शिकवायचं नाही मला, मला माहितीये ना तूच भरवत असशील त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी, तूच नाहीतरी आम्हा मायलेकरांना दूर करण्याची संधी शोधत असतेस ना ग. नेहमी शोधत असतेस. हे बघो मी सांगून ठेवते मी तुला, या माग पण तू असं केलं होतंस, तुझं बिंग जेव्हा बाहेर आलं तेव्हा मी तुला घराबाहेर काढलं, काढलं ना. आता जर पुन्हा असं वागलीस ना कायमच घराबाहेर काढेल, लक्षात ठेवायचं. काय ग वृंदा बाहेर का उभी असतो? कधीपासून फोन करते तुम्हाला, उचलत का नाही यात फोन? अगं हो मी अगं बाईक वरती होतो ना, त्यामुळे तुझ्या फोनची रिंग ऐकू नाही आली मला. बाईक वर? अगं हा, अगं हा मला बाईक वर इथे सोडायला आलाय तो. अगं आमच्या मी आता ट्युशन घेतो ना जिकडे शिकवणी घेतो तिकडे हा सुद्धा शिकवतो, तो आपल्याच एरियात कुठेतरी राहतो, तर मला म्हणाल रोज मी तुम्हाला सोडायला येत जाईल म्हणून तो सोडायला आला होता. ए चेतन ये बाईक लाव तिकडे आणि ये घरी, ये चहा घेऊ थोडासा. नाही नाही नको नको, चहा तर नकोच. अरे नको नको काय, एवढं सोडायला आलास तू इथपर्यंत मला, चहा घेतल्याशिवाय सोडेन कसा तुला, चल चल ये. ठीक आहे. छान शिकवतो मुलगा. Thank you.
बस 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 निवांत बस बर अगं विसरलोच त्या मुलाला बोलो 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 आतमध्ये विसरलोच चेतन हा ताई बाबा बोलवतात तुला आतमध्ये सॉरी ताई मला अर्जंट निघावं लागेल ते गाडीतून पेट्रोल लीक होतंय तुम्ही काकांना सांगाल का मी चहा घ्यायला नंतर येईल अरे पण मी नंतर येईन पण मला अर्जंट आता निघावं लागेल बर बोलव त्याला आतमध्ये काय काय झालं अहो त्याच्या बाईक मधलं पेट्रोल गळत होत तर म्हणाला की मी येतो नंतर आरामात आणि गेला घाई गाई हो का हो बर ठीक आहे जाऊ चला बर तू ह्यांच्या चहा पाण्याचं बघ काहीतरी खायला कर काय आकाशराव कसं काय चाललाय संसार छान तुम्ही कसे आहात आमचे यांना फोन उचलायला काय झालं ना मला कळत नाही अग गाडीवर असेल तो म्हणून उचलत नसेल फोन बाबा यांना काही वस्तू आणायला सांगायच्या होत्या आता यांनी फोनच नाही उचलत मी कसं सांगू यांना वस्तू अगं मग मेसेज करून ठेव त्याला वेळ मिळाला की बघेल तो अहो मेसेज बघतील तर शपथ आणि घरी आल्यावर काय बोलणार वृंदा मेसेज बघितलाच नाही असं करून हात वरती करणार म्हणून सारखा सारखा कॉल करते बाबा ऋषीराव अरे या 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 अच्छा काय आज एकदम अचानक असं रात्रीचं येणं केलं त्या घरी सगळं ठीक आहे ना बाबा सगळं ठीक आहे नाही ऍक्च्युली काय झालं काय मी कामावरून बरं घरी चाललो होतो तर म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जा म्हणून बर बर ए वृंदा अगं ऋषीरावांसाठी चहा टाक जा हो आलेच मग काय ऋषीराव घरी सगळे ठीक आहेत ना हो बर माझी वेदा कशी आहे बरेच दिवसात काही भेटणं बोलणं झालेलं नाही तिच्याशी हो वेदा एकदम मजेत आहे पण राणाचा कुठे दिसत नाहीयेत राणा तुमच्याकडेच गेलाय म्हणजे निघताना तरी म्हणाला होता तुमच्याकडे जाणार आहे म्हणून अच्छा बर बाबा मला राणाबद्दलच बोलायचं थोडस नाही तुम्ही त्यांना काही गोष्टी प्लीज समजून सांगू शकता का काय झालं काय पुन्हा काही गोंधळ घातला काय राणा नाही नाही गोंधळ वगैरे असं काही घातला नाहीये नाही ऍक्च्युली कसं आहे आता मी जो हा बिझनेस सुरू केलाय तो माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना घेऊन सुरू केला आणि तुम्हाला माहितीच आहे म्हणजे राणादा आहेत परत माझ्या घरातली मंडळी आहे भाऊजी पण आहे पण आता होतंय काय ना मी राणा त्याला बिझनेस रिलेटेड काही पण काम सांगितलं तर ते घरातलं काहीतरी काम आहे असं कारण देऊन ते बिझनेसचं काम टाळतायत तर त्यांच्या या वागण्याचा मला काही प्रॉब्लेम नाही आणि असंही नाही की ते त्यांचं काम करत नाही त्यांचं काम करतात ते चार कॉन्टॅक्ट मिळवून देतात आणि ते इतर कुठलंही काम करत असतील तरी बिझनेसच्या कामाबद्दल ते विचार करतात पण ही गोष्ट माझ्या दादाला किंवा अमोल भाऊजींना नाही कळत मग ते काहीतरी राणाबद्दल उलट प्रश्न करतात आणि मला त्यांना काही उत्तर देता येत नाही आणि ह्या सगळ्यामुळे त्यांचं म्हणणं असं असतं की राणादा या बिझनेसमध्ये नकोच पण राणादा मला बिझनेसमध्ये हवेत कारण त्यांचा बिझनेसचा अनुभव आणि त्यांची मेहनत मला माहिती आहे नाही बाबा खरं तर हे सगळं मी स्वतः त्यांच्याशी बोललो असतो पण काय मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे सो मी डिरेक्टली त्यांना हे सांगणं काय माहिती कदाचित काहीतरी गैरसमज होऊ शकतात सो प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना की इतर कामांना प्रायोरिटी देण्यापेक्षा बिझनेसच्या कामाला प्रायोरिटी द्या म्हणून आणि तुम्ही या कुटुंबाचे प्रमुख आहात तर तुम्ही त्यांना सांगितलेलं जास्त बरं पडेल सो प्लीज तुम्ही त्यांना हे सगळं समजावून सांगू शकता का नाही काय तुम्ही विनंती कशाला करताय ऋषीराव मी बोलतो राणाशी समजवतो मी त्याला या सगळ्यामध्ये त्याचा फायदाच आहे हो नाही नक्की बोलतो नक्की बोलतो ते अशी काही काळजी करू नका तुम्ही बरं बाबा मी येतो आता
नहीं असं कसं वृंदा चहा टाकते ना तुमच्यासाठी मजा मजा वृंदा वृंदा अरे ऋषी तू या 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 राणा शेठ अरे नाना तू इकडे काय करू राहिला जे मीच तुला भेटायला तुझ्या घरी गेलतो प्रत्येक सगळं सोडून मला आधी सांग आपल्या मीटिंगचं काय झालं आलात तुम्ही बरं झालं आलात आणि फोन का उचलत नाही आहेत कधीपासून फोन करते किती वेळ झाला फोन करते बरं झालं म्हणजे अहो काही नाही घरातलं थोडं सामान आणायचं होतं आणि बर्फीचे डायपर पण संपलेत एक काम करा ना जा ना पटकन मेडिकल मधून घेऊन या ना अगं वृंदा बघ काय टाइम झालाय बघ आता या टाइमा पर्यंत मेडिकलची सगळी दुकानं बंद व्हायला आली असती बरं ठीक आहे थांब जरा ऋषी तू आहे ना अजून जरा तू थांब पाच मिनिटं थांब मी आलो बर्फीसाठी डायपर घेऊन आलो हा ऋषी तू बस हा मी चहा टाकला आणि बाबा बघितलं हे असं होतंय प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोला ना अरे अरे सगळा प्रॉब्लेम काय आहे माझ्या लक्षात आलेला आहे मी बोलतो नक्की बोलतो राणाशी आणि बोलावंच लागेल बरं बाबा मी निघतो आता मी थांबत नाही नाही परत घरी पोहोचायला उशीर होईल आणि परत वेदांत सारखे फोन सुरू होतील ते आधी मी निघतो बर 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 निघा 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 तू येतो अरे ऋषी गेला पण अग हो ते म्हणाले वृंदा सारखी राणाला जशी फोन करते तसे वेदाचे मला सारखे फोन येत राहते घाबरून गेले ते बर तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं अमृता काय कुठे रमली आहेस इतकी आज पूर्ण दिवस तू माझ्यासोबत स्पेंड केलास ना म्हणून गेले दोन तीन दिवस ना हेच मिस करत होते मी पण आज ती सगळी उणीव मी भरून काढली खरंच खूप मस्त गेला ना दिवस खरंच मस्त गेला मुळात बायको बरोबर अख्खा दिवस घालवल्यानंतर इतकं भारी वाटत असं वाटलंच नव्हतं मला एक मिनिट काय म्हणायचंय नक्की तुला काय मस्करी करतोयस माझी मस्करी कुठे मी खरं ते सांगतोय तुला खरं बोलतोस हा काय अरे खरंच बोलतोय आकाश जरा बोलायचं होतं हा बोल ना तू उद्या दुकानावर येऊ शकतोस का म्हणजे खूप सारे ऑर्डर्स आलेले आहेत आणि खूप काम आहे उद्या तर जमेल का तुला हो नाही म्हणजे मी येणारच आहे उद्या दुकानावरती तू इतकं फॉर्मली का विचारतोयस मला अरे नाही तसं नाही तू एकदा अमृताला विचारून घे तिला तुझा वेळ हवा असेल तर मी दुसरं काहीतरी बघतो तिला दादा मी जरा काही बोलले तर लगेच ऐकून दाखवायची गरज नाहीये अमृता मी ऐकवत नाहीये तुला हे बघ तुमचं आत्ताच लग्न झालंय तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा हे कळतंय मला म्हणून म्हटलं मी दादा
मी येतो उद्या. बर, गुड नाईट.